नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के. आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता, सकाळी सकाळी खूप स्ट्रॉंगली लेवल ब्रेक होताना दिसत होतं. मित्रांनो, बँक निफ्टी मध्ये पण बघू शकता गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि थोडंही सस्टेन न करता हळूहळू स्लाइडली खाली येण्याचा प्रयत्न केला बँक निफ्टीने. निफ्टीने सुद्धा बघू शकता सुपर अशी एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवलला सस्टेन करत होतं 24,312 त्याला देखील ब्रेक करून खूप शार्पली खाली येण्याचा प्रयत्न केलेला आहे निफ्टीने सुद्धा. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता आज एक्सपायरी होती, गॅपडाऊनमध्येच ओपनिंग दिलेली आहे आणि कशा पद्धतीने एका सपोर्टला ब्रेक करून आपल्या 22,880 पुन्हा एकदा खाली फेरायचा प्रयत्न केला मार्केटने. अशा पद्धतीने जवळपास 450-400 पॉईंटचा फॉल कंटिन्युअसली बघायला मिळाला मित्रांनो ओपन झालं तसं फाईन निफ्टीमध्ये. इव्हन काही पॅटर्न्स देखील मिळाले होते आपल्याला, व्हॉट्सअप ग्रुपला मी अपडेट केले होते. निफ्टीचे तर डाऊनफॉलच होईल असाच एक एंट्री देण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो मी, आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट्स देखील बुक केलेले आहेत. फाईन निफ्टीमध्ये एवढी स्ट्रॉंग लेवल होती, ब्रेक होईल वाटलं नव्हतं, बट स्ट्रॉंग टू स्ट्रॉंग फॉल झालेला आहे मार्केटचा. ओके, खूप स्ट्रॉंगली लेवल्स क्रॅक झाल्यात. इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता जे काही लेवल्स होत्या आपल्या त्या लेवल्सवरनं एक्झॅक्टली फॉल बघायला मिळालेले आहेत. ओपनिंग स्लाइडली निगेटिव्हच झाली, रिकवर होता होता पुन्हा एकदा फॉल बघायला मिळाले बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये वीकचा व्ह्यू बघूयात. या वीकमध्ये थोडेसे कमी दिवस आहेत, म्हणजे उद्याचा जो सुट्टीचा दिवस आहे परवाचा मित्रांनो 15 ऑगस्टचा, त्याच्यामुळे प्रीमियम पण खूप स्ट्रॉंगली डिके होताना बघायला मिळाले आजच्या मार्केट सेशनमध्ये हवर्समध्ये. इथं फाईन निफ्टीने खूप चांगला लो, म्हणजे ज्या दिवशी मार्केट पडलं होतं बजेटच्या दिवशी, त्या दिवशीचा लो टच करायचा प्रयत्न केलेला. निफ्टीने सुद्धा त्याच रेंजला आणि फाईन निफ्टी बँक निफ्टी सुद्धा त्याच रेंजला सस्टेन करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ओके, जास्त वेळ न घालवतात करूयात अनालिसिस. एक क्रूडची सुद्धा पोझिशन दिली होती क्रूड ऑइलमध्ये सुद्धा, मेड कॅपचं पण बघूयात आपण. क्रूड ऑइलच्या ऑलमोस्ट पोझिशननी टार्गेट आपले टच केलेले आहेत आजच्या दिवसासाठी बघू शकता. ऑलमोस्ट नियर बाय टार्गेटच्या नियर बाय जाऊन रिव्हर्स फिरायचा प्रयत्न करतोय आता. आता रिव्हर्स खाली येईन वर जाईन चान्सेस खूप रेअर आहेत, बट हे असं जे काही पॅटर्न घडलं होतं त्याचं टार्गेट त्याने अचीव केलेलं आहे. या पॅटर्नचं नाव आहे कप विथ हँडल. अजून कोणाला माहिती असेल कप विथ हँडल बद्दल तर कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता मित्रांनो. अजून बऱ्याच सगळ्या स्टॉकमध्ये मिळालेल्या आहेत, मी बऱ्याच सारे स्टॉकसुद्धा अनालिसिस करून पाठवत असतो. सो जास्त वेळ न घालवतात बघूयात काय असतील उद्याचे मार्केट. वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघतोय मित्रांनो, इथं स्लाइडली पॉझिटिव्ह दिसतात. एशियन मार्केट थोडेसे डाऊन आलेत, निगेटिव्ह झालेत आजच्या लोमुळे. आणि इथे बघूयात आपण कशा पद्धतीने मार्केटची मूव असेल, ओपन इंटरेस्ट असेल. आणि इथे स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 24,150 वरती. पीसीआर रेशो क्रिएट होते 0.95. सेलिंग प्रेशरच बघायला मिळते, थोडंसं साईडवेज जाण्याचा प्रयत्न करणार. उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची पण एक्सपायरी एकसाथ असणार आहे मित्रांनो, कारण की 15 ऑगस्टला सुट्टी आहे. सो निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचीही एक्सपायरी तुम्हाला एकाच दिवशी बघायला मिळते. 50,100 वरती पीसीआर क्रिएट होते 0.52. अशा पद्धतीने मार्केटने खूप स्ट्रॉंगली रिटेस्ट केलं, बाउन्स बॅक केलं घ्यायच्या ऐवजी पुन्हा एकदा फॉलच दिला मित्रांनो. फाईन निफ्टीमध्ये बघू शकता 22,700 पीसीआर क्रिएट झालं 0.75, एकदम स्लाइडली सस्टेन करणारे कॅन्डल्स 22,600 वरती लेवल्स आपल्याला बघायला मिळत आहे. व्हॉट्सअपचे ग्रुप देखील आहे, लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो मित्रांनो. जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, ग्रुपमध्ये माहिती सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठवल्या जातील. रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह मार्केट सुद्धा सेशन असतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. चलो जास्त वेळ न घालवतात इथे लगेचच आपण प्रयत्न करूयात की काय असेल उद्याची एंट्री. स्ट्रॉंगली फॉल तर झालाय, एक चॅनल क्रिएट केलेलं आहे मित्रांनो अपट्रेंड वालं बघू शकता. इथे अपट्रेंडच्या जर का सपोर्टला आलं तर मार्केटचा उद्या एक नवीन हाय असेल. नवीन हाय कुठपर्यंत असू शकतं 12,800, पण स्लाइडली तुम्हाला सांगितलं असं निगेटिव्ह व्ह्यू दिसतोय. सुट्टी पण येणार आहे, सो बघूयात काय रेंजपर्यंत मार्केट असेल अशा पद्धतीने. सो मॅक्स टू मॅक्स सपोर्टिंग लेवल आपली 12,400 आहे, याच्या वर राहिलं तर चान्सेस टू बी हाय की एक नवीन हाय देईल. 12,786 आपला हा एक हाय देण्याचा प्रयत्न करेल. मिड कॅप मध्ये मार्केट होते हे. बँक निफ्टीचं मार्केट बघू शकता टोटल आउट ऑफ आपला बॉक्स, बट बॉक्सच्या आउट ऑफ जाण्याच्या आधी आपण तुम्हाला एंट्री सांगितली होती की बाबा मार्केटचा सेलिंग प्रेशर वाढत चाललंय, मार्केट खाली पडण्याचे चान्सेस आहेत. सो उद्याचा काय लेवल्स असू शकतात. रिअर केसमध्ये फॉल होतो मित्रांनो असा, म्हणजे खूप चांगला अनालिसिस करून अभ्यास करून ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या सगळ्या आता ब्रेक करायच्या मार्गावरती आलंय मार्केट. सो इथेही खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, सपोर्ट पण ब्रेक करायच्या मार्गावरती आहे मार्केट. सो इथे रिटेस्ट केलं तर खूप स्ट्रॉंगली फॉल देखील देऊ शकतं मार्केट, आणि रिव्हर्स फिरलं तर जास्तीत जास्त मित्रांनो या लेवलला टेस्ट करेल, रिटेस्ट करेल. जास्त काय अपसाईडचा व्ह्यू दिसून येत नाहीये,
थोडं सस्टेन करणारच मी दिसतो. 50,662 किंवा डाऊन साईडला 49,000 डाऊन साईडची रेंज आहे. ओके, सो अशा पद्धतीने बोथ साईड एका रजिस्टन्स लेवलच्या सपोर्टवरती सपोर्टला सस्टेन करायचा प्रयत्न करतो. बँक निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये बघूयात मित्रांनो, जे काही लेवल सांगितल्या होत्या टोटली ट्रॅप मार्केट आणि ओपन झालं तसं फॉलिंग फॉलिंग सेलिंग सेलिंग व्ह्यू बघायला मिळतोय. सो ही जी लेवल आहे या वरची आपली ती काढून मी आता खालच्या बाजूला शिफ्ट करतोय, जो की स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथे. 22,600 वरती गॅप अप होण्याचे चान्सेस छोटे मोठे दिसत आहेत. वरचा रेजिस्टन्स हाच असणार आहे 22,881 आणि स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 22,388. अशा पद्धतीने लाईव्ह मार्केटचे अपडेट देत असतो मित्रांनो. मार्केटचं हे प्री अनालिसिस असतं, म्हणजे उद्या काय घडू शकतं, बट उद्याचं भविष्य आपण वर्तवू शकत नाही मित्रांनो. इवन लाईव्ह मार्केटला सुद्धा आपण अपडेट देतो. सो जेवढं होईल तेवढं लाईव्ह मार्केटला प्रेडिक्ट करत चला. ओव्हरनाईट खूप सगळा डेटा बदलत असतो. इवन आपले इंडियन मार्केट जसे दिवसा चालू असतात, बाहेरच्या देशातले मार्केट रात्री चालू असतात, रात्री 2:30-3 बंद होतात ते. सो त्याच्यामुळे ना त्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला स्टडी करावा लागतो. ओव्हरनाईट डेटा सुद्धा चेंज होत असतो मित्रांनो. सो अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स बघायला मिळेल आणि मॅक्स वर पण जाणार नाही. एक रेजिस्टन्स 24,300 ची स्क्रीड झाली. चान्सेस टू बी हाय की एक छोटा मोठा पुन्हा एकदा फॉलोअर्स देईल 23,930 पर्यंत. या रेंजपर्यंत पुन्हा एकदा खाली येण्याचे मार्केटचे चान्सेस, कारण की बायर्स लोक कुणी ऍक्टिवेट नाहीत मित्रांनो. सेलर सेलिंगचं प्रेशर स्ट्रॉंग बघायला मिळालेलं आहे. इथे एक छोटा मोठा असा ट्रँगल जर का क्रिएट केला मी, सो ट्रँगल सुद्धा हा क्रिएट होऊन जाईल अशा पद्धतीने. सो तो प्रॉपरली ब्रेक देण्याचा प्रयत्न केला, ट्रेंड लाईन ब्रेक करून त्याने कंटिन्युअसली असा हा हळूहळू हळूहळू, सो इथपर्यंतही हा फॉल कंटिन्यू होऊ शकतो. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूयात उद्या सकाळी 9:00 लाईव्ह मार्केट सेशनला. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.